जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल एकर मराठी या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आपलं लेक्चर चालू झालेलं आहे. जे विद्यार्थी जॉईन झालेला आहेत पटकन सगळ्यांनी लाईक करून घ्यायचंय. आणि तुमचे जे विद्यार्थी मित्रांचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील किंवा टेलिग्रामचे ग्रुप असतील प्रत्येकाने आपल्या सेशनची लिंक शेअर करायची ग्रुपमध्ये. फास्ट तुम्हाला त्याचा फायदा होतोय तसा त्यांनाही झाला पाहिजे. ते पण तुमच्या बरोबर पोलीस झाले पाहिजेत. असं नाही की तुम्हाला वर्दीवर बघून त्यांना वाईट वाटलं पाहिजे. त्यांनाही जरा मेहनत करायला चान्स द्या आणि योग्य मार्गाने न्या. आणि योग्य मार्ग आहे आपलं लेक्चर, बरोबर की नाही? त्यामुळे पटकन प्रत्येकाने लाईक करायचं, ठीक आहे? फास्ट ठीक आहे. प्रत्येकाने लाईक केलं असेल, शेअर केलं असेल. जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न काय आहे तर समानार्थी म्हण आपल्याला शोधायची आहे. समानार्थी म्हण शोधायची आपल्याला. पी हळदनी हो गोरी म्हणजेच काय? आता पी हळदनी हो गोरी म्हणजे याचा अर्थ काय होतो? अर्थ प्रत्येकाला माहिती असेल तरच म्हण ओळखायला सोपी. पी हळदनी हो गोरी म्हणजेच काय? एका झटक्यात कुठलंही काम होत नाही त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो. म्हणजे गोर व्हायचं आणि हळद विलंब गोरी झालं असं झटकन पटकन फरशी काही काम होत नाही. तर त्याच्या अर्थासारखी म्हण दुसरी कुठली? जशी कुडी तशी माती, उतावळा नवरा गुडघ्याला वाशी, खाऊ जाणे तो पचवू जाणे, ज्याच्या हाती तसा तो पारधी. तर कुठली म्हण असणार आहे पी हळदनी हो गोरी या अर्थासारखी, या म्हणीच्या अर्थासारखी? कुठलं उत्तर बरोबर असेल? कुठलं उत्तर बरोबर असेल? दिसत्या क्षणी दिसतंय आपल्याला काय? उतावीळपणा असणे. उतावीळपणा करतोय आपल्याला उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. कुठलीही गोष्ट असेल तर उतावीळपणा करायचा नाही, काही दिवस त्याला जाऊ द्यायचे. मग आपला रिझल्ट कळतो. त्याचसारखा आपल्या अभ्यासाचं देखील आहे. दोन दिवसात लगेच आपण हुशार होणार नाही, त्याच्यासाठी वेळ जावा लागतो. कंटिन्यू आपण अभ्यास चालू ठेवावा लागतो, बरोबर? बघा आता योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करायची आपल्याला. गाढवाला डॅश डॅश चव काय? गुळाची सालीची गवताची भाकरीची. आता सगळ्यांची अगदी परिचयाची ही म्हण आहे, बरोबर की नाही? याचा अर्थ सांगू शकाल तुम्ही काय आहे? गाढवाला गुळाची चव काय? पर्याय एक योग्य. अर्थ मला कमेंट मध्ये सांगायचा आहे. फास्ट मी म्हणणे या वाक्प्रचाराचा अर्थ कुठला? मी म्हणणे म्हणजेच काय? एखाद्याला सहमती देणे, गोंधळून जाणे, स्वतःची बढाई मारणे की वर्दळीवर येणे. वर्दीवर नाही बरं, वर्दळीवर. नाही तर मणी वसे ते स्वप्नी दिसते असं व्हायचं आपलं. मी म्हणणे म्हणजेच काय? लगेच शब्दातूनच कळतं आपल्याला. मी हे केलं, मी ते केलं, मी त्याला लेक्चर शेअर केलं म्हणून तो पास झाला. मग आम्ही म्हणतोय का आम्ही मी महत्वपूर्ण प्रश्न घेतले म्हणून तुम्ही पास होणार असं म्हणताय का? नाही. तर मी म्हणणे म्हणजे काय? तर स्वतःची बढाई मारणे. पर्याय तीन योग्य. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. आता अनुजच्या विरुद्धार्थी अग्रज, उदयच्या विरुद्धार्थी पहाट, कृतज्ञ कृतघ्न, विवाद निर्विवाद. लगेच कळतंय आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. उदय म्हणजेच काय माहितीये? सूर्योदय झाला म्हणजेच काय? सूर्य उगवला, पहाट झाली. मग हे दोन्ही काय आहेत? एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तराचा क्रमांक.
आणि विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला, खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. गजांत लक्ष्मी म्हणजे काय? प्रश्न जरा नवीन आहे पण प्रश्न विचारला गेलाय इथून मागे म्हणून आपण घेतलाय. तर गजांत लक्ष्मी म्हणजे काय? गरिबी, नुकसानकारक, अतिशय श्रीमंती कि फायदेशीर? गजांत लक्ष्मी म्हणजे काय? काय येईल गजांत लक्ष्मी म्हणजे? गजांत लक्ष्मी म्हणजे येईल काय? गरिबी येईल, नुकसानकारक येईल, एखादं फायदेशीर गोष्ट येईल कि अतिशय श्रीमंती? तर गजांत लक्ष्मी, लक्ष्मीवरूनच कळते आपल्याला की अतिशय श्रीमंती असणारी व्यक्ती. पर्याय तीन योग्य. योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडायचा आपल्याला. तलवारींच्या आवाजाला काय म्हणतात? तलवारींचा काय असतो? गडगडाट, छणछणाट, कळकडाट कि खणखणाट? तलवारींच्या आवाजाला काय म्हणतो आपण? तलवारींच्या आवाजाला आपण काय म्हणत असतो? योग्य पर्याय ओळखायचा आहे. बरोबर उत्तर द्या. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले आहेत सगळ्यांना माझ्याकडून गुड आफ्टरनून, जय हिंद, जय महाराष्ट्र. आता लाईक करून घ्या सेशनला. चला, तलवारींच्या आवाजाला काय म्हणतात? तर तलवारींचा काय असतो? खणखणाट असतो. पर्याय चार योग्य. मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही, तर हे वाक्य कुठलं आहे? स्वार्थी वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य? आता दिसलं बघितलं तर आपल्याला कळतंय की विधानावरून पडणारे प्रकार आणि अर्थावरून पडणारे प्रकार दिलेत वाक्याचे. स्वार्थी वाक्यामध्ये काय असतं रे? फक्त आणि फक्त काळाचा बोध होतो, बरोबर का? कुठलंही कशाने जोडलेलं नसतं. पण इथे काय आहे? मला ताप आला म्हणून मी शाळेत जाणार नाही. दोन वाक्य जोडलेत उभयान्वय अव्यय अविकारी शब्दाने, पण एका वाक्यावर दुसरं वाक्य डिपेंड आहे. ठीक आहे, मग कुठलं उत्तर बरोबर असेल? तर हे कशाचं वाक्य आहे? आपलं मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर योग्य असणार आहे. तो मुलगा खेळत आहे वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचं आहे वाक्यामध्ये आपल्याला. खूप सोपं आहे, अवघड काहीच नाहीये. बघा, क्रियापद कुठला? एकच क्रियापद आहे का? नाही, दोन क्रियापद आलेली आहेत, म्हणजे संयुक्त क्रियापद आहे. मग उपप्रकारच येईल आपला काळाचा. आहे म्हणजे वर्तमान काळ, त म्हणजे चालू. खूप मी खूप वेळा समजावून सांगितले कसं ओळखायचं ते. ठीक आहे, खेळत आहे चालू वर्तमान काळ म्हणजेच काय? जी क्रिया पूर्ण झालेली नाहीये म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ. पर्याय एक योग्य. पुढचा प्रश्न, यर लव या वर्णांना काय म्हणतात? आता द्या उत्तर, खूप सोपं आहे. यांचा उच्चार स्वरांसारखा होतो, प्लस हे वर्ण स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्या मध्ये येतात. मग यांना काय म्हणतो आपण? अर्धस्वर म्हणतो. आणि अजून काय शब्द आहे बरं ह्याला? अंतस्थ. ठीक आहे, दोन्ही पण कारण मी सांगितली. अर्धस्वर का म्हणतात आणि अंतस्थ का म्हणतात, दोन्ही पण मी माझ्या बोलण्यातून सांगून टाकलं. पर्याय एक हे उत्तर योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढील शब्दातील संधी सोडवायची आहे. भवद्भक्ती, भवद्भक्ती हा शब्द कसा तयार झाला? ओके, भगवत भक्ती आहे, दिसत्या क्षणी कळते आपल्याला. शब्द काय आहे? दला भ जोडलेला आहे, भगवत भक्ती. शब्द कसा तयार झाला दिसत्या क्षणी दिसतंय आपल्याला? काय दिसतंय? त थ द म्हणजे कुठली संधी आहे इथं? आता ओळखायला मला नाही वाटत काय अवघड असेल म्हणून. बघा ना, द म्हणजे तृतीय व्यंजन संधी आली आपली. इथं एक कठोर व्यंजन येईल त्याच्या लाईक गटातलं, मग कुठलं येईल त्याच्या गटामध्ये पहिलं कठोर? त. भगवत अधिक भक्ती, भगवत अधिक भक्ती. त हे कठोर व्यंजन आहे, पुढे भ आलाय. भ हे काय आहे? मृदू व्यंजन आहे, म्हणून त मध्ये बदल होऊन त्याच्या गटातील तिसरं अक्षर येऊन संधी तयार होणार. भगवत अधिक भक्ती, भगवत भक्ती. पर्याय एक योग्य. पुढचा प्रश्न, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?
व्याख्याच आहे डायरेक्ट, खूप वेळा परीक्षेत विचारली गेलेली आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? व्याकरण म्हणतात, भाषेचं ज्ञान म्हणतात, लिपी म्हणतात की अक्षर म्हणतात? विषय सोडून कुणीही दुसरी चॅटिंग करायची नाही. लेक्चर जरी रेकॉर्डिंग असलं प्रॉपरली स्टडी करा. अभ्यासासाठी येतो आपण, इथे गप्पा मारण्यासाठी येत नाही. त्यामुळे ज्या काही आपल्या वायफाय चर्चा चाललेल्या असतील पूर्णपणे बंद करायच्यात आणि लेक्चरकडे लक्ष द्यायचे, तुमच्याच फायद्याचं आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला आपण व्याकरण असं म्हणत असतो. पर्याय एक हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न, पुरणपोळी या शब्दातील योग्य समास ओळखा. पुरणपोळी या शब्दाचा समास कुठला आहे? तत्पुरुष समास, द्वंद्व समास, द्विगु समास की बहुव्रीही समास? पुरण घालून केलेली पोळी. मग घालून म्हणजेच काय? पुरण आणि पोळी दोन मुख्य शब्द आहेत. मध्य शब्द गाळलेले आहेत म्हणजे मध्यम पदलोपी समास. पण पर्याय तर दिलेलेच नाहीये, पण करायचं काय? तर मध्यम पदलोपी समास हा कुठल्या समासाचा उपप्रकार आहे ते आपल्याला आता ओळखणं गरजेचं आहे. ओळखा आता. अवघड काय याच्यामध्ये सांगा मला, कन्फ्युज व्हायला अवघड काय याच्यामध्ये? द्वितीय पद प्रधान आहे ना, पोळी. आपण डायरेक्ट पुरणपोळी म्हणतो का? नाही, पोळीच म्हणतो आपण. काही ठिकाणी म्हणतात पण आपल्याकडे फक्त पोळीच म्हणतात. काही ठिकाणी चपातीला पोळी म्हणतात. बघा, द्वितीय पद प्रधान म्हणजे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे मध्यम पद लोपी समास. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय एक योग्य. आता खालील पैकी आपल्याला काय ओळखायचंय? स्पर्श व्यंजनांचा आकडा ओळखायचा. किती आहेत स्पर्श व्यंजन? नावातूनच मी सांगितलं होतं किती आहेत, शब्दामधूनच कळतं आपल्याला. स्पर्श व्यंजन किती आहेत एकूण? क पासून तर प फ ब भ म पर्यंत किती आहेत एकूण? दहा दहा पाच. दहा कठोर, दहा मृदू, पाच अनुनासिके. किती आहेत? पंचवीस. म्हणजे पर्याय तीन योग्य. पुढचा प्रश्न, मातीत पसरले ते अतिरम्य पंख, केलेवरी उदर पांडूर निष्कलंक. चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निवाले. तर हा अलंकार कुठला असणार आहे आपला? कुठला अलंकार असणार आहे? अतिशयोक्ती, अनन्वय, यमक, भावोक्ती. कुठला अलंकार असेल आपला? कन्फ्युज व्हायचं नाही आता इथं, कारण मुलं कन्फ्युज होणार मला माहितीये. कुठे कन्फ्युज होणार माहितीये? मॅडम इथं बघा ना तुम्ही, पंख निष्कलंक, पण ख आहे का क आहे? सेम सेम आहे का? उच्चार सारखा येते पण सेम आहे का? नाहीये. त्यामुळे यमक अलंकार द्यायचं गरजच नाहीये. काय आहे तर? स्वभावोक्ती अलंकार. हुबेहूब वर्णन केलंय त्या प्रसंगाचं. निष्प्राण देह पडला म्हणजेच काय? मृत पक्षाचं वर्णन केलंय. बरोबर, मृत पक्षी पडलेला होता, त्याचे जे पंख होते मातीमध्ये पसरलेले होते. केलेवरी उदर पांडूर निष्कलंक, वरती पोट करून असा झोपलाय तो. पुढे काय? चंचू तशीच उघडी पद लांबविले म्हणजे काय? चोच उघडीच राहिली त्याची, पाय असे लांबून दिलेत. निष्प्राण देह पडला श्रमही निमाले म्हणजे त्याच्याकडे बघून असं आपल्याला वाटतंय की त्याला आता कुठलेच कष्ट नाहीये, निवांत झोपलाय तो, असं त्या मृत पक्षाचं वर्णन इथं केलेलं आहे. हुबेहूब एखाद्या प्रसंगाचं वर्णन जेव्हा केलं जातं स्वभावोक्ती अलंकार होतो. पर्याय चार योग्य. कन्फ्युज व्हायचं नाही. एक्सप्लेनेशन आवडलं असेल पटापट लाईक करून टाकायचंय, मागे पुढे बघायचंच नाहीये. पुढे बघा आता. पुढचा प्रश्न, शिपायाकडून चोर धरला गेला तर या वाक्याचा प्रकार ओळखायचा. आता अवघड काहीच नाहीये, कळून प्रत्यय आहे, ओळखा आता. हा, समापन कर्मणी, नवीन कर्मणी, शक्य कर्मणी, पुराण कर्मणी. समापन मध्ये काय असतं? क्रिया. संपन्न झाल्याचा बोध होतो किंवा संपन्न असलेल्या मार्गाचा बोध होतो. नवीन कर्मणी प्रयोग काय असतं त्याच्यामध्ये? इंग्रजीमधून मराठीत घेण्यात आलेला आहे. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं? शक्यता सामर्थ्य दाखवलेलं जातं. पुराण कर्मणीमध्ये संस्कृत वाक्य असतात.
नवीन कर्मणी प्रयोग हा इंग्रजी मधून मराठीत घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कर्त्याला कडून प्रत्यय असतो म्हणून पर्याय दोन हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. पुढे वडिलांनी मुलाला शाळेत घातले हा प्रयोग कुठला असणार आहे. आता थोडस अवघड आहे, जास्त नाही थोडस अवघड आहे. का? कारण दोन प्रयोगांचं इथं मिश्रण केलंय. बघा, कर्तुकर्म संकर प्रयोग म्हणजेच काय, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग दोन्ही प्रयोगांची छटा इथं आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, कर्तरी प्रयोग आणि भाव्य प्रयोगाची छटा म्हणजे कर्तुभाव संकर, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग म्हणजे कर्मभाव संकर, कर्तु कर्म भाव संकर प्रयोग म्हणजेच काय, कर्तरी कर्मणी आणि भाव्य अशा तीनही प्रयोगांचं मिश्रण याच्यामध्ये दिसायला हवं. ओळखा आता कुठलं उत्तर बरोबर, थोडस लॉजिक लावा. कुठलं उत्तर बरोबर, इथं बघू शकता तुम्ही कर्मणी प्रयोगाची आणि भाव्य प्रयोगाची छटा दिसते आपल्याला. म्हणजे काय, कर्माप्रमाणे क्रियापद बदलतंय आणि भाव्य प्रयोग म्हणजे कर्त्याला आणि कर्माला दोन्ही नाही प्रत्यय दिसता क्षणी दिसते आपल्याला. त्यामुळे पर्याय तीन हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न, पुढील पैकी शब्दाचा समास सांगा. घरोघरी हा शब्द आहे तर समास कुठला येणार आहे, तत्पुरुष समास, अव्ययभाव समास, द्वंद्व समास की द्विगु समास, कुठला समास येईल. घरोघरी म्हणजेच काय, प्रत्येक घरी. पहिलं पद महत्वाचं म्हणजे अव्ययभाव समास, पर्याय दोन योग्य. पुढचा प्रश्न, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणत असतो. हा, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना, महत्वाचा प्रश्न आहे, बेसिक प्रश्न, इथूनच आपल्या मराठी व्याकरणाची सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. हा, म्हणजे वर्णमालेपासून थोडक्यात, मग त्याच्यामध्येच येतं ना आपलं हे, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणत असतो, तर वर्ण म्हणत असतो. पर्याय चार योग्य. पुढचा प्रश्न, कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा कोणता अलंकार होतो. आता व्याख्याच दिली एका अलंकाराची आणि अंडरलाईन कुणाला केलंय मी, ते महत्वाचं आहे. एकाच अक्षराची पुनरावृत्ती कशामध्ये होते, अनुप्रास, उत्प्रेक्षा, अनन्वय, अपनुती. खालून सुरुवात करू आपण, अपनुती म्हणजेच काय, आपणच आहोत अशी आपण शॉर्ट ट्रेक बनवली होती, बरोबर का. आपणच आहोत जे उपमान आहे ज्याच्याबरोबर तुलना करायची ते आपणच आहोत. अनन्वय, अन्य नाही असं आपण म्हटलं होतं कारण उपमा करायला कोणीच नाहीये, कारण आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाहीये. उत्प्रेक्षा म्हणजेच काय, उपमेय हे जणू उपमानच आहे असं दाखवण्यासाठी जणू जणू काय वाटे गमे भासे यासारखे शब्द वापरतात आणि राहिला आपला एकच म्हणून आपण खालून सांगायला सुरुवात केली होती. अनुप्रास, वाक्यात कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती, कधी कधी शब्दांची पण होते पण महत्वाचं काय, अक्षराची, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होईल होऊन जेव्हा नादामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते अनुप्रास अलंकार होतो. पर्याय एक योग्य. जे विद्यार्थी नवीन आलेले असतील त्यांना हे एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल लाईक करायचंय सेशनला आणि सेशन शेअर करायचंय. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कंपित वर्ण कोणता. अ, र, ड आणि ग, खूप सोपं आहे. कंपित वर्ण कुठला आहे, परीक्षेत प्रश्न विचारला गेलाय, बरेच विद्यार्थी चुकलेत कारण त्यांना माहितीच नाहीये कंपित वर्ण, शिकवलेलंच नाहीये. एकदम व्हायब्रेशन होतं आपल्या तोंडामध्ये, बघा असा कुठला वर्ण आहे, उच्चार करून सुद्धा तुम्हाला कळू शकतं. र, रचा जर व्हायब्रेशन केलं, सॉरी, रचा जर उच्चार केला तर काय होतं तोंडामध्ये, एकदम कंपन तयार होतं. पर्याय दोन योग्य. षणमास या शब्दाचा संधी विग्रह कसा होतो. षणमास ओळखा, आता इथं दोन मधूनच कळतंय, आपल्या बॅचवाल्या मुलांना सांगितलंय मी, शब्द बघूनच निरीक्षण करूनच आपल्याला कळायला पाहिजे की कुठला समास असेल. समास पण विचारतात, विग्रह पण विचारतात. समास एकदा कळाला का विग्रह आपोआप येतो आपल्याला. मध्ये काय दिसतंय, दोन्ही पण अनुनासिक, मग आपली अनुनासिक संधीचा नियम लागू पडतो. काय नियम आहे आपला अनुनासिक संधीचा, पहिलं उदाहरण उत्तर बघूया कुठले. षणमास, षटाधिक मास, बरोबर का. कठोर व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर कठोर व्यंजनामध्ये बदल होऊन त्याच्याच गटातील शेवटचं अक्षर येऊन संधी तयार होते. ट, ठ, ड, ढ, न, ही कुठली संधी आहे मग आपली, कुठली संधी आहे आपली, अनुनासिक संधी.
बरोबर का? व्यंजन संधीच आहे, त्याच्यामधला प्रकार आहे अनुनासिक संधी. पर्याय एक हे उत्तर योग्य असणार आहे. पुढील वर्णाचा अचूक प्रकार ओळखा. अचूक म्हणजे काय? तर बरोबर प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आ आणि ई हे काय आहेत? आपले संयुक्त स्वर आहेत. म्हणजेच काय? ते स्वर तयार होण्यासाठी दुसऱ्या दोन स्वरांची गरज पडली आहे. विजातीय स्वर आहेत, म्हणजे उच्चारामध्ये भिन्नता असलेले स्वर आहेत. दीर्घ स्वर आहेत. दीर्घ स्वर कुठले आहेत आपल्याला माहितीये? ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि इथं आहे ह्रस्व स्वर. ठीक आहे. ह्रस्व स्वर उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, दीर्घ स्वर उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो. ओळखा आता आ आणि ई हे काय आहेत. आता दोन पर्यायांमध्ये मला माहितीये कन्फ्यूज होणार आहातच तुम्ही. बघा, कन्फ्यूज व्हायचं नाही. आपलं बरोबर उत्तर काय सांगू? तर हे दीर्घ स्वर आहे. बरोबर की नाही? का म्हटलं माहितीये? हे आपले विजातीय स्वर सुद्धा होऊ शकले असते, पण जेव्हा या प्रकारे जोडी दिली असेल ना, या प्रकारे जर जोडी दिली असेल तेव्हा ते विजातीय स्वरांमध्ये काउंट होईल. पण जोडी दिली आहे का मध्ये स्वल्पविराम आहे, म्हणजे कॉमन आपल्याला विचारले की हे स्वर कशामध्ये येतात, तर हे स्वर कशामध्ये येतात? दीर्घ स्वरांमध्ये येतात. प्लस चिन्ह दिलं असते तर ऐ तयार झाला असता, मग संयुक्त स्वरांमध्ये आला असता. त्यामुळे ऑब्झर्वेशन प्रश्नाचं व्यवस्थित करायचंय. पर्याय तीन हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न, त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे, तर विशेषण ओळखायचं आपल्याला. आता अधोरेखित शब्द केलेला नाहीये, त्यामुळे तुम्हाला शब्द ओळखून ते विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. कुठला चप्पल काय आहे? आपलं नाम आहे. मग विशेषण कुठलं येणार? कोल्हापुरी. मग आता हे ओळखायचंय की हे विशेषण आहे, पण कुठलं विशेषण आहे? हा, चपलेबद्दल विशेष माहिती सांगितली की कोल्हापुरी चप्पल. मग ओळखा कुठलं विशेषण आहे? नाम साधित, सर्वनाम साधित, धातू साधित की सार्वनामी? ओळखा आता. साधित म्हणजे तुम्हाला मी सांगितले, साधित म्हणजे प्रत्यय. मग ओळखा आता विशेषण कुठलं असणार आहे. कोल्हापूर हे काय आहे? मुळातच कोल्हापूर काय आहे? नाम आहे. आहे की नाही? नामाला प्रत्यय लागून विशेषणाचं काम केलंय. नाम साधित विशेषण पर्याय एक योग्य. पुढचा प्रश्न, एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरतात? एखादी क्रिया चालू असेल म्हणजे तेव्हा, एखादी क्रिया चालू आहे म्हणजे आता. फॉर एक्झाम्पल हेच उदाहरण घेऊया की मी शिकवत आहे. एखादी क्रिया चालू आहे म्हणजे शिकवण्याची क्रिया आता चालू आहे. मग कुठला काळ असतो? आता इथं उदाहरण दिलेलं नाहीये, डायरेक्ट याच्यावरून सांगितलंय की एखादी क्रिया चालू असेल हे दाखवण्यासाठी कुठला काळ वापरतात. ओळखा आता. आता मी आता काय सांगितलं? मी शिकवत आहे, शिकवण्याची क्रिया चालू आहे दाखवण्यासाठी. मग काय? चालू वर्तमान काळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न, मामांना तीन मुले आहेत. आता हे काय ओळखायचं आपल्याला? विशेषणांमध्ये, संख्या विशेषणामध्ये उपप्रकार ओळखायचे. पूर्णांक, वाचक संख्या विशेषण, मुले काय आहे आपलं? मुले नाम आहे. ठीक आहे. अपूर्णांक वाचक, साकल्यवाचक की पृथकत्व वाचक? तीन काय आहे? आपली संख्या आहे म्हणजे संख्या विशेषण येणार. संख्या विशेषणाचे पण प्रकार पडतात. मग ओळखा आता कुठलं उत्तर बरोबर. महत्वाचा प्रश्न आहे, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे विद्यार्थी नवीन आलेले असतील, वेगळं सांगायची गरज नाहीये, लाईक करून घ्या. मामांना तीन मुले आहेत, तर तीन ही संख्या कशामध्ये येईल आपल्या? पूर्णांक वाचक म्हणजे पूर्ण अंक, अपूर्णांक वाचक म्हणजे अपूर्ण अंक, साकल्य म्हणजे सर्वांचे सर्व, कृतकत्व म्हणजे भाग पडलेले असतात. ओळखा काय आहे? पूर्णच्या पूर्ण संख्या दिसते ना आपल्याला, म्हणजेच कशामध्ये येईल आपल्या? पूर्णांक वाचक मध्ये. पर्याय एक योग्य. ठीक आहे. तर इथं आपलं लेक्चर संपलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही लाईक केलं नसेल, लाईक करून जाता. ठीक आहे. रेकॉर्ड लेक्चर होतं, त्यामुळे कुणाच्याही कमेंट वाचता आलेल्या नाहीये, त्यामुळे बऱ्याच मुलांनी विषयांतर पण केलेलं असेल. ठीक आहे. थांबूया आपण इथे, उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा. हे सेशन गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आधी तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे विद्यार्थी मित्रही सबस्क्राईब करतील. हा,
आणि अशाच व्हिडिओंच महत्वपूर्ण व्हिडिओंच नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी खाली जे नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर ऑल साठी क्लिक करा. विश ऑल द बेस्ट. बाय बाय. टेक केअर. अभ्यास करा. अभ्यास सोडायचा नाही गणपतीमुळे. गणपती प्रत्येक वर्षी येतात. वर्दी प्रत्येक वर्षी वर्दीसाठी प्रत्येक वर्षी अभ्यास करायचा आहे का आपल्याला? अजिबात नाही. त्यामुळे प्रत्येकाने अभ्यासाकडे लक्ष द्या, दुर्लक्ष करू नका. सर्वांना बाय बाय. जय हिंद.